नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी नाना जाधव। मी माझ्या रेशीमरत्न या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करते। मागच आपण जो व्हिडिओ बघितला, तुतीबागेमध्ये ज्या काड्या जे पानं असतात, ज्या काड्या रॉ मटेरियल असतो, तुतीच्या ज्या काड्या असतात त्याचे वापर डिकम्पोजर फवारून जे त्याचं जे विघटन झालं, जे कंपोस्ट झालं, ते तुम्ही तुम्हाला मी दाखवलं। तसंच आता आपण बघूया, हे मी माझे दोन ड्रम आहे, या ड्रममध्ये मी डिकंपोजर तयार केलेले, तुम्ही बघू शकता। हे बघा, डिकंपोजर तयार केलेले आहे। या डिकंपोजरचा वापर मी या 1000 लिटरच्या ड्रममध्ये आपलं जीवामृत तयार केलेलं आहे, जीवामृत तयार केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। याच्यामध्ये ते 5 दिवसाचं जीवामृत तयार झालेलं आहे आता। आणि या सर्वांचा वापर मी आपल्या तुतीबागेला आणि आता बघूया आपण। हा उखेरडा आहे जनावरांचा, माझ्या गाईंचा जो राहिलेला जो काडी कचरा आहे त्याचा हा उखेरडा आहे। आपण बघू शकता याच्यावर मी पूर्ण पाणी मारलं, याच्यावर पूर्ण मी पाणी मारलं, पाणी मारून याच्यावर डिकंपोजर टाकलं। मी महिन्यामधून असं 2 टाईम केलं, 2 टाईम केल्याच्या नंतर 40 ते 45 दिवसामध्ये माझ्या अशा लक्षात आलं। तर तुम्ही बघू शकता या शेणामध्ये, हे बघा वरच्यावर हे गांडूळ तयार झाले, पूर्ण याचं पूर्ण गांडूळ खत तयार झालं। हे बघा गांडूळ, बघा पूर्ण पूर्ण याच्यात पूर्ण गांडूळ तयार झाले। हे बघा, हे गांडूळ बघा, पूर्ण गांडूळ तयार झाले। इकडे बघा तुम्ही, पूर्ण खत असं पूर्ण भुसभुशीत झालं। इकडे बघा, पूर्ण एकही शेण काही माझे असे नाही आहे याच्यात गांडूळ गांडूळ नाही। इकडे बघा तुम्ही, हे बघा पूर्ण गांडूळ झाले। इकडे बघा, हे बघा एकदम असे भुसभुशीत असं शेणखत तयार झालं आहे, हे गांडूळ खत तयार झालं। बघा तुम्ही पूर्ण बघा, हे बघा काही इकडे बघा, हे बघा सर्व गांडूळ गांडूळच आहे। हे बघा शेतकरी मित्रांनो, रॉ मटेरियल जो काडी कचरा हा वाया घालू नका तुम्ही। डिकंपोजरच्या साह्याने डिकंपोजर टाका याच्यामध्ये, पूर्ण अगोदर वल्लं करायचा, पूर्ण उखेडं वल्लं करा, वल्लं करून त्याच्यामध्ये डिकंपोजर टाका। इकडे बघा, इकडे बघा तुम्ही, हे बघा हे पूर्ण, हे बघा वरच्यावर गांडूळ पूर्ण पूर्ण कंपोस्ट झालं। इकडे बघा गांडूळच गांडूळ आहे, इथं पूर्ण गांडूळ तयार झाले। हे बघा तुम्ही बघू शकता, हे बघा पूर्ण गांडूळ आहे। बघा हातामध्ये येऊ राहिले नाही, ते भरपूर असे गांडूळ आहे। हे बघा पूर्ण गांडूळ आहे त्यामध्ये। तर पूर्ण उखेरडा हा पूर्ण तुम्ही बघू शकता इकडे पण, हे बघा पूर्ण पूर्ण गांडूळ खत तयार झाले एकदम पूर्ण। हे बघा पूर्ण शेणाचं, त्याच्यानंतर ज्या तुतीच्या काड्या आहे, बघा तुतीच्या काड्या पण याच्यात टाकेल मी। हे बघा पूर्ण डायरेक्ट पूर्ण असं, हे बघा हा गांडूळ बघा, हा बघा गांडूळ। तुम्ही कुठेही हात टाका या उखेरड्यावर, तुम्ही
पुढे तुम्ही उकरा कोणत्या साइडने उकरा, पूर्ण गांडुळांनी असं पूर्ण भरून गेले आणि पूर्ण गांडुळांनी पूर्ण खाऊन त्याचं गांडूळ खत तयार झाले। शेतकरी मित्रांनो, जो रॉ मटेरियल आपल्याला शेतामधला काडी कचरा जनावरांच्या मांगचा जो जनावरं खाऊन जो राहिलेला असा भुसा हा वाया जाऊ देऊ नका। याच्यावर तुम्ही पूर्ण वल्ल करा, वल्ल करून त्याच्यावर तुम्ही डिकंपोजर टाका। तुम्ही महिन्यामधून असं दोन टाईम करा, बघा आपला जो रॉ मटेरियल आहे तो आपल्या शेतीसाठी उपयोगात येईल। मी हे खत जे आहे हे माझ्या तुतीबागेला, तुम्ही तुतीबाग बघू शकता इथं खालीच आहे, तुतीबागेला वापरतो। त्याच्यानंतर मग काही वेळेस उसाला टाकतो आणि जो विष्ठा जी वीळ राहते गांडूळ आपली आळ्यांची जी विष्ठा असते त्याचंसुद्धा कंपोस्ट तयार करेल मी, पण ते खाली आहे ते उसाच्या मेरायला, कारण ते उसाला टाकतो मी। शेतकरी मित्रांनो, तुम्हीसुद्धा वापर करा डिकंपोजर, एक आपलं एक इतकं महत्त्वाचं आहे का, तुमचं कोणत्याही प्रकारचं कंपोस्ट खत तयार होऊ शकतं। तुमचं काडी कचरा, तुतीचा पाला, तुतीच्या काड्या याचं सगळं कंपोस्ट होऊन त्याचं खत तयार होत आहे आणि ते खत आपण आपल्या शेताला वापरू शकतो। धन्यवाद।